हरिओम, रविंद्र सिंह महादेव बागवे, भाईंदर उपासना केंद्र पूर्व। माझा अनुभव हा लॉकडाऊनमध्ये आहे आलेला आहे। 25 मार्चला मला थोडासा त्रास झाला, त्यानंतर मी ॲडमिट झालो हॉस्पिटलला। ॲडमिट झाल्याच्यानंतर तिथे माझे रात्री 2D इको करण्यात आलं। 2D इको केलं तर त्याच्यामध्ये नॉर्मल सौम्य अटॅक आल्यासारखं दाखवण्यात आलं। 4 दिवस मला ठेवून डिस्चार्ज दिलं, बोलले की तुम्ही एंजिओग्राफी करावं लागेल तुमची, म्हणून पुढच्या प्रोसिजरसाठी मी डॉक्टरांकडे गेलो। त्यावेळी मला एंजिओग्राफी, मी कामाला स्टेट बँकेत असल्यामुळे तिकडे मला सुविधा होती, मग तिकडे डॉक्टरांना गेलो, माझे रिपोर्ट दाखवले। रिपोर्ट बघून त्यांना मला जसलोकला एंजिओग्राफीसाठी बोलवलं। एंजिओग्राफी प्लस प्लॅस्टिक सर्जरी करणार होते, पण त्यावेळी एंजिओग्राफी करताना त्यांना असं जाणून आलं की माझं एंजिओप्लॅस्टिक नाही होऊ शकत, ओपनर सर्जरी होणार। तर ते मला थोडंसं मला एकदम धक्का बसला। मी डिस्चार्ज होऊन घरी आलो, मग काय करायचं। नंतर 2-3 डॉक्टरना दाखवलं, नंतर एकदम मी बसलो असताना मला एक आठवलं, अरे आपल्या दादांना का नाही आपण आपले रिपोर्ट पाठवू शकतो, तो कारण ते लॉकडाऊन असल्यामुळे आपण दादांना डायरेक्ट जाऊन भेटू शकत नव्हतो। मग ते पाठवलं रिपोर्ट त्यांनी, मग मॅडम डॉक्टर निलमीरा पडेलकर मॅडमनं पाठवले मेसेज, तो सर्व रिपोर्ट पाठवले। मी त्यांच्याशी बोललो, ते मॅडम बोलले काय झालं, त्यांना मी सविस्तर सांगितलं असं असं झालं। झाल्याच्यानंतर मग ते बोलले ठीक आहे दादा, तर मी दाखवतो। दादांशी बोलून झाल्याच्यानंतर दुसऱ्याशी मला फोन आला की तुम्हाला ओपन आर सर्जरीच करावं लागेल। तर मी ठीक आहे, दादांचा आदेश आहे तर आपल्याला मानावंच पाहिजे, कारण बापूना वगैरे रिपोर्ट दाखवून आलेले होते आणि बापू तर माझ्याबरोबर आहेत, दादांचा शब्द म्हणजे बापू आहेत आपल्याबरोबर। तर मी नंतर मग हो संध्याकाळी त्यांना सांगितलं आम्हाला करू शकतो, डॉक्टर होते त्यांना जाऊन भेटलो मी। पहिल्यांदा भेटलो तर त्यांनी शिडी माझी ओपन नव्हत होती, शिडी ठेवली, ते बोले थांबा जरा वेळ लागेल। नंतर मी भेटल्याच्यानंतर झालं, त्यांनी बघितलं वगैरे शिडी आणि मला बोलले की अरे तुम्ही तर दादांकडे आलात ना, मग तुम्ही काय ओकेच असणार। त्यांनी बघितलं वगैरे, ते बोले तरी पण तुमचं ओपन आर सर्जरी करावं लागेल। त्यांनी डेट वगैरे दिली, त्या डेटला माझं 2 तारखेला मला ॲडमिट व्हायला सांगितलं, रिपोर्ट वगैरे काढले, 4 तारखेला ऑपरेशन होणार होतं आणि त्या दिवशी गुरुवार होता। गुरुवार असल्यामुळे आपला बापूंचा वार असतो, त्या दिवशी मला गुरुवार ऑपरेशन आहे, आपलं तर ऑपरेशन आता सक्सेसफुल झालं, का बापूने आपला आशीर्वाद दिला आहे, बापू आपल्या मागेच आहेत। त्या दिवशी गुरुवारी 11:30 घेतलं, मला त्याच वेळेला समजून गेलं की बापूने माझं ऑपरेशन सक्सेस केलं आहे। हरिओम श्रीराम।